25 मिनट असतील 5 षटक पूर्ण करण्यासाठी, त्यासाठी या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा सामना संपवायचा आहे. लगेचच नेक्स्ट मॅच श्रीदत्त फायटर्स सानपाडा आणि जय मल्हार फायटर्स अग्रोळी दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेचच तिसऱ्या ओव्हरमध्ये सज्ज राहायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा, भूमिपुत्रचं हे मैदान आणि दुसरा सामना राज रॉयल्स गोठिवली वर्सेस वैभव प्रतिष्ठान, वैभव पाटील वर्सेस प्रदीप म्हात्रे हा कडा मुकाबला. पुढचा बॉल पुलर लेनचा आहे, लोअर फुल टॉस चेंडू आहे, रोहित म्हात्रे मिडविकेट रिजनमध्ये चेंडू जातो आहे. हा चेंडू मात्र रीट करणं कुठेतरी गफलत होतीये. रोहित म्हात्रेला हिटमॅन म्हणून जरा ओळखलं जातं आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे आणि आज मात्र सलामीवीर म्हणून पाहायला मिळतोय. स्वराज म्हात्रे, स्वराज प्रल्हाद म्हात्रे ॲज अ आयकॉन यंगस्टर खेळाडू, अनेक आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. उमी केणी असतील, त्याचबरोबर स्वराज म्हात्रे असतील, त्यात रोहित म्हात्रे हा खेळाडू देखील मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. स्वप्नील ठाकूरने मागच्या वर्षी देखील अप्रतिम कामगिरी केली होती, हॅट्रिक साधली गेली होती आणि पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता या खेळाडूने. मॅन फ्रॉम कोपरी स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, खुलवर टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू वगळत आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी स्वप्नील ठाकूरची पाहायला मिळते. इकॉनॉमिकली गोलंदाजी सातत्याने कोपरी टीमसाठी ज्या खेळाडूने केले तो खेळाडू अप्रतिम षटक, पावर प्लेचं षटक आहे. फ्लाय स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉईंट कव्हर, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, शॉर्ट मिडविकेट आणि शॉर्ट फाईन लेग अशी व्यूहरचना आहे. यावेळी स्कोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हेलिकॉप्टर लगावला, फटका जातोय ऑन साईडला, रोहित म्हात्रेच्या बॅटमधून येतोय खणखणीत दणदणीत चौकार. ही खासियत आहे कारण की खोलभट टप्प्याच्या चेंडूवर चांगली फलंदाजी करण्यास माहिर आहे रोहित म्हात्रे, हिटमॅन म्हणून ओळखला जातोय. गोठिवली गावाचा असा खेळाडू ज्याने आखाती देशामध्ये जाऊन देखील टेनिस बॉल क्रिकेटचा आपला जलवा दाखवलाय तोच खेळाडू आहे. सध्याच्या कडेला खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, टॉप एज लागली, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि पहिला धक्का लागतोय राज रॉयल्स गोठिवली टीमला, रोहित म्हात्रेच्या विकेटचं पतन. गडीबाद गडी गारद होतोय, रोहित बॅक टू पव्हिलियन, पहिला हादरा बसतोय राज रॉयल्स गोठिवली टीमला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावलं गेलं स्वप्नील ठाकूरचं. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा 5 कॅमेऱ्यासह रंगवली जाते. सचिन मुंडे आणि संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. भूमिपुत्रच्या मैदानावर भूमिपुत्रांचा क्रिकेटचा लढा. सुधीर पाटील आणि स्वरूप पाटील प्लीज आपण देखील मंचावर या. यावेळी देखील स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विश्वास खरत. हे नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने गाजवलं आहे, मिस्टर 50 या नावाने या खेळाडूने आपली ओळख टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रस्थापित केली आहे. खास करून नाईट स्पर्धेमध्ये हा खेळाडू चमकला आहे. AKPL मागच्या वर्षी मात्र हा स्पर्धा खेळू शकला नाही, आता मात्र नव्या उमेदाने आपल्या नेरुळगावचं प्रतिनिधित्व करत असताना मात्र यावेळेस गोठिवली टीमसाठी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल. यावेळेस बॅकफूट लावून पंच केला जातोय, टीप जातोय, खूप चांगला स्ट्रोक लागवला जातोय डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये, दणदण करत सीमारेषेपलीकडे विश्वास गरजच्या बॅटमधून येतोय
खणखणीत चौकार। थैंक यू वेरी मच। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या एक गडी बाद 12 धावा। चांगली सुरुवात म्हणावं लागेल, पण हर्ष जर आपण विचार केला तर मागच्या मॅचचा विचार केला तर 70 धावा देखील कमी पडल्या होत्या। सहजरित्या पार केल्या अवघ्या 5-6 बॉल ठेवून मात्र श्री राधाकृष्ण दिवा टीम हा सामना जिंकला होता। म्हणूनच या मैदानावर आपण जर पाहिलं तर 70-80+ कराव्या लागतील असं चित्र दिसतोय। ज्यावेळेस सिक्सरचे बॉल आले त्यावेळेस हर्षद अनेक खेळाडूंनी चर्चा केली होती की हा बॉल ट्रॅव्हल होत नाही, धावा कमी होतील किंवा लो स्कोर मॅच होतील असं अनेकांनी वर्तवलं होतं, पण पहिल्या मॅचमध्ये साफ खोटं ठरलंय। पहिल्याच मॅचमध्ये दुवादार बॅटिंग दोन्ही इनिंगमध्ये पाहायला मिळाली। या मॅचमध्ये देखील तशी सुरुवात झाली आहे राज रॉयल्स गोठिली टीमकडून। चला मॅचला होती सुरुवात आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय। गणेश मडवी सारसोळे गावाचा एक लेजंड खेळाडू आहे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहे, अनुभव आहे आणि अशाच अनुभवांना घेऊन अनुभवी खेळाडूंना घेऊन मात्र वैभव प्रतिष्ठान टीम प्रतिष्ठेसाठी या मैदानात उतरली आहे। षटक क्रमांक 2, पावरप्ले क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गणेश मडवी। विश्वास करत यावेळी सुरेख लाईन सुरेख लेंथ पडल्यानंतर चेंडू कुठल्या दिशेने वळेल ह्याचं उत्तर नव्हतं। स्वतःवर देखील नाराज झालाय स्वराज म्हात्रे। खूप चांगला परफॉर्मन्स TDPL नुकतीच झालेली आहे स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाला। इम्प्रेसिव्ह कामगिरी केली गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये क्षेत्रक्षणामध्ये आणि आता मात्र गाजवायचं आहे नवी मुंबई क्रिकेट आगरीकोळी प्रीमियर लीग। स्वराज म्हात्रे खूप अपेक्षा असतील या खेळाडूकडून, पण गणेश मडवीसारखा एक अनुभवी खेळाडू आहे सारसोळी गावचा, एक चतुर चालक गोलंदाज। यावेळेस फटका स्लॉग स्वीप केलाय, फटका चांगला आहे, मिड विकेट चिरून चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे। या मॅचचा पहिला खणखणीत दणदणीत षटकार। वाडा शॉट स्लॉग स्वीप, पहिला बॉल चकून गेला होता त्यानंतर मात्र बॉलला रीड केलाय आणि फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेपलीकडे षटकारासाठी। यावेळेस देखील कोलवर टप्प्याचा चांगलं कम बॅक, सुरेख लाईन सुरेख लेंथ, हा आहे अनुभव। एक्सपिरियन्स कशाला म्हटलं जातं हे दाखवतोय। ज्या दुसऱ्या बॉलवर चूक केली होती त्या तिसऱ्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा दाखवलंय। येस हा खेळ बॅटरचा पण आहे आणि बॉलरचा देखील आहे हे दाखवून देणारा बॉल आहे अप्रतिम गोलंदाजी। गणेश मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आहे, विश्वास गरज ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय। टीमची धावसंख्या 19 आकड्यावर। षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना यावेळेस फटका चांगला स्ट्रेट ऑफ द ग्राउंड चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, जेल जेलला जातो आणि फलंदाजाला परतावा लागेल। धक्का क्रमांक 2 लागतोय, विश्वास घरत बॅक टू पवेलियन फलंदाज बाद। दोन गडी बाद टीमची धावसंख्या 1900 आकड्यावर 19 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स राज रॉयल्स गोठिवली। प्रदीप म्हात्रे वर्सेस वैभव पाटील, वैभव प्रतिष्ठान बोनकोडे। ज्या बोनकोडे टीमने मात्र इतिहास घडवला या आगरीकोळी प्रीमियर लीगमध्ये 16-17-18 या 3 सीझनमधला चॅम्पियन टीम ठरला होता आणि सलग 3 फायनल त्यांच्या नावीवर आहे। हॅट्रिक विजयाची हॅट्रिक देखील साधली गेली होती आणि यावर्षी मात्र वेगळ्या उमेदने हा संघ देखील उतरत असताना अप्रतिम कामगिरी राहिली सातत्याने। यावेळेस मात्र गणेश मडवीने इम्प्रेस केलाय, चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय। गणेश मडवी एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, षटक क्रमांक 2
वेळ महत्त्वाचा आहे मित्रांनो. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे ना, त्या तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. तर नवीन बॅटर दीपक वैती, मॅन फ्रॉम सारसोळे. यावेळेस देखील समोरच्या दिशेने साइड स्क्रीनला चुंबन घेणारा खणखणीत दणदणीत चौकार, 4 धावांनं टीम षटकार, माफ करा षटकार येतोय. वाडा शॉट, सुरेख फटका, लाजबा फटका, वाडा टायमिंग, अप्रतिम फटका. दीपक वैती फॉर्म मध्ये खेळाडू आहे, या खेळाडूंनी देखील इम्प्रेस केलाय. आणि सारसोळे गावाचं प्रतिनिधित्व करत असताना अगेन्स्ट गणेश मडवी चांगला स्ट्रोक लगवला आहे. या मैदानाचा सगळ्यात सेफ फटका म्हणला जातोय. आणि आता मात्र टीमची धावसंख्या 25. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, वेल बिगिनिंग इज हाफ डन. तुमची सुरुवात चांगली झाली ना तर तुमचं अर्ध काम होतंय, त्यासाठी सुरुवात चांगली झाली आहे. 12:30 सरासरी आत्तापर्यंत राखली आहे. अखेरचा बॉल अजून शिल्लक आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग पाहायला मिळाली. गणेश मडवी अखेरचा बॉल, पॉवर प्लेचा अखेरचा बॉल. यावेळेस बॅकफूट लावून पंच केला जातोय, फंबल होतोय, क्षेत्ररक्षक खराब होतोय, चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे, फलंदाज आपण पाहू शकाल. दीपक वैदीच्या बॅटमधून षटकारानंतर येतोय चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पावरप्लेचं षटक इथे संपलं गेलंय. तिसऱ्या षटकात काय होतंय तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. फायटर्स सानपाडा वर्सेस जय मल्हार फायटर्स अग्रोळी. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपली प्लेइंग 11 प्लेइंग लिस्ट घेऊन कृपया आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच टॉस केला जाईल आणि या स्पर्धेचा नियम आहे, जो संघ उशीरा येईल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. कारण की इनॉग्रेशन वेळेस ह्या सूचना हे नियम अटी तुमच्यापर्यंत पोचवल्या होत्या, त्या नियम अटीचं पालन करणं प्रत्येक टीमचं कर्तव्य आहे, त्यासाठी दोन्ही टीमला विनंती असेल. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पॉवर प्ले संपला गेलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. आयकॉन वर्सेस आयकॉन, स्वराज म्हात्रे वर्सेस बिक्की मुंबईकर. पहिल्यांदाच वैभव प्रतिष्ठान बोनकोडी टीमचा हा आयकॉन म्हणून खेळतोय बिक्की मुंबईकर. या खेळाडूने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी सातत्याने खेळला आहे. व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक वर्ष तो रुजू आहे. आता मात्र अग्रिकुळी प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून कसा परफॉर्मन्स करेल आणि आयकॉन अगेन्स्ट कशी गोलंदाजी करेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल लोअर फुलटॉस, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजनमध्ये. स्वप्नील ठाकूर वेगाने येईल, तोपर्यंत सिंगल मिळेल. 1 धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोचते 30 या आकड्यावर. 30 धावा राफल कर लागलेत. अग्रिकुळीचा मान, अग्रिकुळीचा सन्मान आणि अग्रिकुळीचा अभिमान. अग्रिकुळी प्रीमियर लीग 2022 ठरार. भूमिपुत्रचं हे मैदान आणि भूमिपुत्रच्या मैदानावर भूमिपुत्रांचा क्रिकेटचा लढा. पुन्हा एकदा खुलवत टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप आहे. जिकडे धावची जी संधी होती, सेट बॅट्समनला बाद करण्याची संधी होती, पण इथे फ्लाय स्लिपमध्ये कुठेतरी गफलत होते. फेकी चांगली होती पण गॅदर करू शकला नाही. रितेश म्हात्रे विकेट कीपर, आपण पाहू शकाल चूक होते. एक एक चूक महागात पडते क्रिकेटमध्ये. अनेक वेळा क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलंय तसंच चूक झाली होती, कॉम्बिनेशन खराब होतं आणि यावेळेस मात्र फलंदाजाला बाद करण्याची संधी होती, ती संधी गमावली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय ऑन साईडला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने क्षेत्ररक्षक येईल. सिंगलवर समाधान मानावं लागेल. 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत अप्रतिम गोलंदाजी विक्की मुंबईकरशी आम्ही पाहिले. विक्की मुंबईकरला का आयकॉन खेळाडू निवडला वैभव प्रतिष्ठान टीमच्या ओनर्स वैभव पाटील यांनी, त्याचं कारण आहे की सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय आणि आता या षटकामध्ये देखील चांगलं कमबॅक करून देतोय आपल्या टीमसाठी. या 20 बॅटची स्लाईज
पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बघा गोलंदाजी जर पाहिली तर मागच्या दोन षटकामध्ये कशी वेगळी पाहायला मिळते, पण यावेळेस रणनीती आखली गेली, अपस्टंपवर सातत्याने गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळेच विक्की मुंबईकर हा मात्र यशस्वी झालाय. चार बॉलमध्ये फक्त 3 धावा आत्तापर्यंत खर्च केलेत. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर 32, 32 धावा, 2 गडी बाद, षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा लाईन चांगली, लाईन खूप अप्रतिम पाहायला मिळते. मॅग्नेबिसिन बॉलिंग परफॉर्मन्स. विक्की मुंबईकर आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूने मात्र आपल्या गोलंदाजीची धार दाखवली आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं. टीम मात्र कुठेतरी धावांचा पाऊस पडत होता, तिथे लगाम लावण्याचं काम विक्की मुंबईकरने केलं आहे. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग देखील बेमिसाल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अखेरच्या बॉलवर येतंय दीपक वैद्यच्या बॅटमधून क्रॅकिंग षटकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 आकड्यावर. 38 धावा धाव फलकावर लागलेत. 9 धावा विक्की मुंबईकरने 3 षटकांमध्ये खर्च केल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. काय घडेल, काय बिघडेल पाहूया. या स्पर्धेमध्ये काय होतं, या मॅचमध्ये काय होत आहे, तोपर्यंत एक म्युझिक. प्रदीप मात्रे दादांचा संघ नवी मुंबईत भारी भारी. राज रॉयल संघ गोटिवली गावाचा कुणाला घाबरत नाही. राज रॉयल संघ गोटिवली गावाचा कुणाला घाबरत नाही. रॉयल्स गोटिवली टीमचं हे टायटल सॉन्ग आहे आणि आपण ते ऐकताय. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 38 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मागच्या मॅचच्या तुलनेने या मॅचमध्ये धावा कुठेतरी कमी पाहायला मिळतील, पण अजून 2 षटक बाकी आहेत. 12 बॉलमध्ये चांगल्या धावा होऊ शकतील. 60-70+ करण्याचा मानस राज रॉयल्स गोटिवली टीमचा असेल. पण कौतुक करावं लागेल कॅप्टनचं, विक्की मुंबईकरचं षटक. अखेरचा बॉल वगळता 5-5 चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताळले गेले. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय. अक्षय पाटील मॅन फ्रॉम दिवा या खेळाडूने 2016 मेडन षटक हाताळण्याचं हा कारनामा याच अग्रिकुळी प्रीमियर लीग याच मैदानावर केला होता. क्रिकेटपासून मागची 2 वर्ष कुठेतरी दूर झाला होता. बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये तो कार्यरत होता, पण पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी मैदानात उतरलाय. आदरणीय माजी नगरसेवक सोमनाथजी वासकर साहेब यांचं आगमन झाले. श्री दत्त फायटर्स टीमचे संघ मालक देखील आहे. यावेळेस आपण पाहू शकाल आउटसाईड लेग स्टंप. अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. शशी साटम आणि शिवराम वैती असे 2 अंपायर असतील. त्याचबरोबर थर्ड अंपायरच्या भूमिकेत रुपेश सावंत सर देखील आहेत, MCA पॅनलचे ऑफिशियल पंच. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या स्पर्धेचं. ज्या ट्रॉफ्या आहेत 3, त्या ट्रॉफ्या देखील प्रत्येक संघ मालकाला प्रत्येक खेळाडूला मोहित करणाऱ्या आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय अनिकेत जी रमाकांत म्हात्रे यांना जात आहे. यावेळी झटका चांगला आहे. एलिव्हेशनची कमतरता आहे आणि तिकडे मात्र क्षेत्रक्षक तैनात आहे. फलंदाजाला परतावा लागेल. कॅप्टन परतलाय. फलंदाज आपण पाहू शकाल. स्वराज म्हात्रे बॅक टू पव्हिलियन. फलंदाज बाद. एकोणचाळीस आकड्यावर 39 धावा 3 गडी बाद अशी स्थिती. राज रॉयल्स गोठवली टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. श्री राधाकृष्ण दिवा या टीमचे संघ मालक. बंडूजी केणी त्याचबरोबर माजी नगरसेवक सीतारामजी मडवी साहेब उपस्थित आहेत. रमेश मडवी उपस्थित आहेत. या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्री राधाकृष्ण दिवा पहिली मॅच जिंकली, मागच्या वर्षीचा चॅम्पियन. आणि बंडूजी केणी हे देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे आणि
षटक क्रमांक चौथा तळण्यासाठी अक्षय पाटील पहिल्या बॉल व्हाइट बॉल त्यानंतर विकेटची प्राप्ती केली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये फुलरलेनचा चेंडू आहे ऑन साइडला फटका चांगला आहे पण एका धावर समाधान मानावं लागेल. शेवटचा कॉल असेल श्रीदत्त फायटर्स सानपाडा टीम आणि जय मल्हार फायटर्स अग्रोळी टीम. दोन्ही टीमला विनंती असेल की शेवटच्या षटकाच्या आधी तुमची प्लेइंग इलेवन लिस्ट घेऊन आपण कॉम्बॉक्समध्ये उपस्थित असणं बंधनकारक असेल. लिस्ट आमच्यापर्यंत आहे, तुम्हाला फक्त टिक मार्क करायची आहे. त्यासाठी सगळ्या टीमला ही सूचना असेल की फक्त कॅप्टन यावेळेस फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर चेंडू जातोय सी मारेशे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल दीपक वैतीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगला स्ट्रोक दीपक वैतीच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 44 चारावर चार 44 तीन गड्याच्या मोबदल्यात. दीपक वैती मात्र या मॅच मध्ये तुटून पडलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. स्वराज मात्रे मात्र अपयशी ठरला या मॅचमध्ये, इतक्या मोठ्या दावा करू शकला नाही. दीपक वैतीवर आशा असेल राज रॉयल्स गोठविली टीमचं. यावेळेस देखील आडव्या बॅटने खूप चांगला चेंडू आहे, चांगलं कम बॅक पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते अक्षय पाटीलचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये आत्तापर्यंत चार बॉल पूर्ण झालेत आणि चार बॉलमध्ये धावा खर्च केलेत फक्त 6 धावा. अप्रतिम गोलंदाजी. मागच्या मॅचमध्ये 70 धावा चेस होताना पाहायला मिळेल, या मॅचमध्ये कुठेतरी स्कोर कमी पाहायला मिळतोय. धावा होऊ शकतील त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू जातोय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. नारायणजी तांडेल साहेब उपस्थित आहेत, अलंकार तांडेल यांचे पिताश्री आहेत आणि क्रिकेटचे जाणकार आहेत. नेहमीच कोपर खे करावे गावात ज्या ज्या वेळेस स्पर्धा असते त्यावेळेस या मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. यावेळेस टॉप एज फाइंड लेग रीजन मध्ये सॉफ्ट डिसमिसल, फलंदाजाला परतावा लागेल. दीपेश या खेळीचा अंत होतोय. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू पवीलियन. चार षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचते 44 या आकड्यावर. ही सरासरी कुठेतरी 12.5-13 पर्यंत पाहायला मिळत होती पण यावेळेस मात्र 11 सरासरी पाहायला मिळते. 45 धावा धाव फलकावर लागलेत. अखेरचं षटक अजूनही शिल्लक आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे अग्री कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्री कोळी प्रीमियर लीग 2022 चा हे दमदार आयोजन आणि मॅच क्रमांक दुसरी रंगली जाते. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे वर्सेस राज रॉयल्स गोठिवली. अखेरचं षटक अजूनही शिल्लक आहे. चार षटकांचा खेळ आपण पाहिला आणि चार षटका अखेरीस टीमची धावसंख्या 4 गडी बाद 45 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय विघ्नेश पाटील. हा खेळाडू जर पाहिला तर बोनकोडे गावाकडून बिलॉंग करतोय. बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी या खेळाडूची राहिली होती आणि तो मात्र या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल. विघ्नेश पाटील यंगस्टार खेळाडू आहे. बोनकोडे गावाचं अस्तित्व आणि बोनकोडे गावाचा सन्मान वाढवण्यासाठी या खेळाडूला मात्र चांगला कारनामा करावा लागेल. चला सामना स्पीडअप करा.
श्रीदत्त फाइटर सानपाडा आणि जय मल्हार शेवटचा कॉल आहे हे षटक संपण्याआधी तर अखेरचं षटक आहे स्ट्राइक एंडवर फलंदाज आपण पाहू शकाल दीपक वैती राहुल म्हात्रे यावेळेस फटका चांगला आहे पण एलिव्हेशन ची कमतरता आशीष रानकर सारखी भिंत पार करणं कुठंतरी कठीण पडतंय आणि सेट बॅट्समन दीपक वैतीला परतावा लागेल धक्का क्रमांक पाचवा लागतोय राज रॉयल्स गोठवली टीमला दीपक वैती बॅक टू पवेलियन लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दोन षटकार मोठा बॅटिंग मी मगाशीच उल्लेख केला होता की तुर्भे प्रीमियर लीग त्या प्रीमियर लीग मध्ये सात बॉल मध्ये सात षटकार लगवलाय इतकी ताकद इतकी धमक आहे पिंच हिटर म्हणून ओळखला जातोय कौशल पाटील या मॅच मध्ये देखील सहाव्या सातव्या क्रमांकावर आलाय आणि आल्या आल्या दाखवतोय आपला जलवा दोन बॉलवर दोन षटकार टीमची धावसंख्या 57-57 या आकड्यावर अक्षरशः तुटून पडलाय विघ्नेश सारख्या गोलंदाजावर प्रेशर मध्ये असेल गोलंदाज आणि यावेळेस चांगली बॅटिंग होत असताना 57 धावा 5 गडी बाद यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका चांगला आहे विक्की मुंबईकर कडून होते चूक आणि या चुकीचा भूदंड भरावा लागेल 4 धावानं चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे चौकार थँक्यू व्हेरी मच प्रेशर 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 आहे लगातारचे दोन षटकार लगवल्यानंतर संधी होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही यावेळेस मात्र चूक करतोय स्वतः आयकॉन खेळाडू पहिल्या 3 बॉलमध्ये आपल्या खात्यामध्ये 16 धावा जमवल्या टीमची धावसंख्या 61-61 या आकड्यावर यावेळेस लाईन मिस केली आहे आउटसाईड लेग स्टम अंपायर शिवराम वैती सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल टीमची धावसंख्या 62-62 काय बॅटिंग आणि काय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते कौशल पाटीलच्या माध्यमातून मॅन फ्रॉम तुर्भे
विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर प्रेशरमध्ये आहे, पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर मात्र खूप सारा समाचार घेतला गेलाय. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका हवेत आहे, एलिव्हेशनची कमतरता. आशिष रानकर इथे चूक करणार नाही आणि फलंदाज कौशल पाटीलला परतावं लागेल. चांगलं कम बॅक विघ्नेशचं म्हणावं लागेल. फलंदाज कौशल बॅक टू पव्हिलियन. थँक यू. 65 धावा धाव फलकावर लागलेत, 62 लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद. कौशल पाटीलने मात्र एक छोटी इनिंग का होईना पण इम्पॉर्टंट इनिंग करून तो परतलाय. 2 षटकार 1 चौकारासह आपल्या टीमसाठी 16 धावांचं योगदान दिलंय. नवीन फलंदाज विनीत दळवी बोनकोडी गावचा हा खेळाडू आहे. अगेन्स विघ्नेश पाटील, अखेरचा बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. टीमची जवसंख्या 62, मागच्या मॅचमध्ये 70 पाहायला मिळाली. या मॅचमध्ये 62 धावा धाव फलकावर लागलेत आणि अखेरचा बॉल फेस करण्यासाठी विनीत दळवी बोनकोडी गावचा रायझिंग स्टार आहे. आणि मॅचला पुन्हा एकदा होती सुरुवात, अखेरचा बॉल या इनिंगचा. अखेरच्या बॉलवर आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मिडविकेट रिजनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. अशा तऱ्हेने 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 64 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. वैभव प्रतिष्ठान टीम अगेन्स्ट राज रॉयल्स गोठवली टीमने बॅटिंग करत असताना पाहूया या 5 षटकामध्ये या 64 धावा कशा पद्धतीने खेळला जातोय. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील हर्षदजी मडवी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही मान्यवरांना आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. सन्माननीय सीतारामजी मडवी साहेब यांना मी विनंती करेन की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपले शुभ असते या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय सीतारामजी मडवी साहेब. सन्माननीय सीतारामजी मडवी साहेब यांचे शुभ असे टॉस केला जातोय. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. श्रीदत्त सानपाडा आणि जय मल्हार फायटर्स अग्रोळी. तर हेड टॉस जिंकले रुतांशु पाटील. रुतांशु टॉस जिंकला आपण, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? पहिले फिल्डिंग करू आम्ही. एकंदरीत दुसरी मॅच या ठिकाणी सुरू आहे. आतापर्यंत पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला 70 पार करता आलेली नाहीये. आपण समोरील टीमला आपण पाहताय तेजस असेल आणि ते संपूर्ण टीम या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जेवढी आमची बॉलिंग कॅपॅसिटी आहे, जेवढं बॉलर त्यांचं चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतील किंवा एफर्ट्स लावतील त्यानुसार आम्ही प्रयत्न करू किंवा 55 ते 60 पर्यंत, कारण की आमची बॅटिंग लाईनअप थोडी स्ट्रॉंग आहे. AKPL आज तू सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळत आलास, एक यंगस्टर म्हणून तू या स्पर्धेकडे कसा पाहतोय, कसं वाटतं तुला AKPL खेळताना? AKPL ही नेहमी माझी आवडीची स्पर्धा राहिलेली आहे, कारण की जेव्हा सीझन स्टार्ट होतो आणि एवढी मोठी टुर्नामेंट आम्हाला खेळायला भेटते आणि ती पण आपल्या समाजाची आग्रिकोली समाजाची टुर्नामेंट असते, त्यात आम्ही आवर्जून नक्कीच खेळण्याचा आम्ही उत्सुक असतो. कारण की आज मला टुर्नामेंट होती देहू रोडला आणि उद्या वसईला सुद्धा टुर्नामेंट आहे, बट ती मी कॅन्सल करून आज अग्रिकोली आपल्या समाजाचे टुर्नामेंट खेळायला मी पहिलं प्राधान्य केलं. वा क्या बात आहे, रिअली अप्रिशिएबल. परंतु आयोजकांनी जी मेहनत सातत्याने दरवर्षी घेत आलेत आणि आज पाहतोय की
उत्तरोत्तर या स्पर्धेची जी प्रगती होती आहे, उत्तरोत्तर या स्पर्धेमध्ये भरपूर सारे बदल होत चालले आहेत, त्या बदलांविषयी आणि आयोजकांविषयी काय सांगशील? नक्कीच दरवर्षी अजून एक्स्ट्रा आणि चांगलं करण्याचा प्रयत्न AKPLचा राहिलेला आहे आणि शक्यतो पुढच्या वर्षी नाईटसुद्धा होऊ शकते आणि त्याच आम्ही अनुषंगाने खेळत राहू आणि आम्ही अग्रिकोलीसाठी जेवढं बेस्ट देण्यासाठी किंवा आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करू. चला, थँक्यू व्हेरी मच. हे होते ऋतांशु पाटील, जय मल्हार फायटर्स टीमचे कॅप्टन, ज्यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय सानपाडाच्या श्रीदत्त टीमला आणि या मॅचमध्ये नेमकं काय घडेल काय बिघडेल पाहूया आपण. तुम्ही आमच्यासोबत असेच बनून राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अग्रिकोळी प्रीमियर लीग 2022 हे पर्व. थँक्यू व्हेरी मच. जाऊया दुसऱ्या इनिंगला, सुरुवात होईल तसंच या भूमिपुत्र मैदानावर, याच कोपरखेडे गावाचे भूमिपुत्र आणि अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आज देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या वाणीने रंगवल्या जातात असे आमचे उमेश म्हात्रे सर येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया या मॅचची संपूर्ण कहाणी, त्याआधी आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान करूया. मी हर्षल म्हात्रे यांना विनंती करतोय की आदरणीय माजी नगरसेवक देवागाव सीतारामजी मडवी साहेब यांचा सन्मान या मंचावर आपल्या शुभहस्ते करावा. आदरणीय सीतारामजी मडवी साहेब माजी नगरसेवक दिवानगरी, त्याचबरोबर दिवा गावच्या क्रिकेटमध्ये 40+ नाव घेतलं जातं आणि 40+चे कॅप्टन रमेश मडवीस यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. त्यांचा देखील सन्मान सूर्यकांत मडवी बाला यांचे शुभहस्ते केला जातो आहे. त्याचबरोबर अजून एक 40+ खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर जयेंद्र मडवी यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल आणि तो सन्मान करण्यासाठी हर्षल म्हात्रे यांना विनंती करतो की आपला शुभहस्ते करावा. सर्व अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय आणि श्री राधाकृष्ण दिवा, पहिलीच मॅच जो संघ जिंकलाय त्या टीमचे ओनर्स बंडू केणी सर यांचा देखील यथोचित सन्मान या मंचावर केला जाईल आणि मी सूर्यकांत मडवी यांना विनंती करतो की आपला शुभहस्ते हा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर नारायणजी तांडेल साहेब उपस्थित आहेत करावेगाव, त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल आणि जाऊया लगेचच मॅचकडे आणि कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर प्रेमनाथजी मडवी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया उमेश म्हात्रे यांची वाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश. नारायण तांडील साहेब इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे. खूप चांगला बॉल, पहिला कटर बॉल होता सुराज म्हात्रेचा, अगदी स्लोवर बॉल, धीम्या गतीने टाकलेला बॉल, पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि बीट करून सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. यावेळेस पहा, बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, संधी होती परंतु असं झेल घेणं क्रिकेटमध्ये अवघड असतं. चांगला प्रयत्न केला स्वराज म्हात्रेनं, रन मात्र मिळाले नाहीये. डॉट बॉल 67 करायचे आहेत. यावेळेस पा, ओ पिच होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कबर पॉइंटचा क्षेत्ररक्षक कौशल पाटील आहे तिथे, फील्ड करतोय. तोपर्यंत एक रन जितेश राऊतच्या बॅटमधून कंप्लीट झाली. जितेश राऊत ऑफ द मार्क, सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचा श्रीगणेश झालाय. टीमची धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 1.64 रनचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. आणि तुम्ही पाहताय सामना क्रमांक 2 राज रॉयल्स गोटोली आणि वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या दोन टीमच्या दरम्यान. यावेळेस पाकूट टप्प्याचा बॉल शपल झाला आणि त्याला उडवलाय इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टप्पा घेत बॉल सीमा पार.
थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा अग्रिकोली प्रीमियर लीग 2022 मध्ये मी उमेश म्हात्रे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज मित्रांनो या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काहीच वेळापूर्वी संपन्न झाला आणि पहिली मॅच जिथे रंगली SFC फायटर्स घनसोली विरुद्ध राधाकृष्ण दिवा, त्याच्यामध्ये राधाकृष्ण दिवा या टीमनं अगदी 70 धावांचं लक्ष लिलिया पार पाडलं आणि ती मॅच जिंकली, पराभूत केलं SFC फायटर घनसोली टीमला. दुसरा सामना राज रॉयल्स गोठवली वर्सेस वैभव प्रतिष्ठान. वैभव प्रतिष्ठान बुनकोडे या टीमनं टॉस जिंकला, बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग केली. मी म्हणेन राज रॉयल्स गोठवली टीमनं 63 बनवल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 67 रनचं टार्गेट इथं प्रस्थापित केलेलं आहे. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे वैभव पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. खरं तर वैभव पाटील या संघ मालकाचा जर विचार केला तर मित्रांनो अग्रिकोली प्रीमियर लीगवर सुरुवातीला ज्या संघानं अधिराज्य गाजवलेला आहे तो संघ आहे. नेक्स्ट मॅचमध्ये श्रीदत्त फायटर्स सानपाडा विरुद्ध जय मल्हार फायटर्स अग्रोली, याच्यामध्ये जय मल्हार फायटर्स अग्रोली टीमनं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला टीम पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला खेळ संपवायचा आहे, लक्षात घ्या. तुम्ही वेळ जास्त घेता प्लीज, कारण पंच वारंवार सूचना करतात जे ऑनफील्ड पंच आहेत. शशी साटम सर असतील, त्याचबरोबर आमचे शिवराम भैती सर. पंच तुम्ही वारंवार जी वॉर्निंग करता त्याची दखल होणं गरजेचं आहे. जाऊया मॅच कडे. नवीन फलंदाज आहे प्रीतम पाटील, माफ करा प्रीतम रानकर. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, मिड ऑफचा क्षेत्ररक्षण नाहीये, डीप मध्ये लॉंग ऑफला स्वतःला सावरल्यानंतर चेंडूला कॅरी होतोय. चेंडू आणि एकच रन मिळाली, एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या ही स्कोर बरोबरती 13. अजूनही 51 रनची गरज आहे या मॅचमध्ये. 67 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 25 मिनिटांमध्ये खेळ संपवायचा आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरला तुम्ही 5 मिनिटं घ्या. यज्ञेश पाटील ऑन मार्क, इथे पहा लाईन आउटसाइड डॉपस्टम. पंच सांगतायत हा खराब लाईन आहे, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल यज्ञेश पाटीलला. खरं तर हा बॉल ज्यावेळेस यज्ञेश पाटील डिलिव्हर करत होता त्यावेळेस मात्र फलंदाजाला यज्ञेश पाटीलनं रीड केलं होतं. रितेशला शपल होताना त्यानं पाहिलं, त्यानंतर हा चेंडू सोडला. अगदी चाणाक्ष चपळता, अगदी बुद्धिमत्तेचा वापर यज्ञेश पाटीलनं केला, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 14. पुलरलेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, पॉइंट मधून बॉल चालला डीप पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पार्टनर, परंतु पहा तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आहे, कुठेतरी दगडाला स्पर्श झाल्यानंतर बॉल रिटर्न आलाय. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल, तसं झालं नाही. अगदी नशीब बलवत्तर आहे मी म्हणेन फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. 2 रन रितेशच्या खात्यामध्ये जातील, 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे, स्कोर बढवते 16 धावा 16. लॉस ऑफ 1 विकेट्स. ओव्हर नंबर 2 सुरू आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक. यज्ञेश पाटील ऑन मार्क स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी, रितेश म्हात्रे यावेळेस पाट डान्सिंग डाऊन द विकेट. खूप चांगला फटका, बॉटम एंडचा खूप चांगला वापर करून हा स्ट्रोक केला आहे. लॉंग ऑन क्लिअर करत बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेशच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. Bye.
थैंक यू या चौकऱ्याच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 20 रन. शेवटचा बॉल इग्निश पाटील ऑन मार्क. 1.5 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा बॉल रितेशसाठी इग्निश पाटीलचा. यावेळेस पापुलरलेनचा बॉल पॉइंटला शत्रक्षकाकडे. थोडीशी फंबलिंग झाली तिथे बॅकवर्ड पॉइंटच्या शत्रक्षकाकडून. तोपर्यंत एक रन कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. दोन मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकांचा खेळ संपलेला आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करत असताना वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमची धावसंख्या आहे एक गडी बाद 21 धाबा. 11.5 सरासरीने धाबा उभारलेले आहेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला धाबा करायचे आहेत. झाला स्पर्धेची पताका दौलानं फडकली ती याच क्रीडांगणामध्ये आणि त्याचं नाव आहे भूमिपुत्र क्रीडांगण. ओव्हर नंबर 3 रोहित आलाय मॅन फ्रॉम घोटोली डावकुऱ्याचा हा बॉलर आणि स्ट्रायकिंगला खेळण्यासाठी रितेश खूप चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. यावेळेस पहा पुन्हा एकदा शब्द लावून ऑन साईडला खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. खूप चांगली बॉलिंग करतो रोहित. पहिला बॉल इथं निर्धाव टाकलाय कारण 18 बॉल 43 रनची गरज होती. 14.33 जो आता आस्किंग रन रेट आहे रिक्वायर्ड रन रेट तो वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमला पार करायचा आहे. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाप पडल्यानंतर सोडून देण्याचा प्रयत्न. जास्त वळाला बॉल बाहेरच्या दिशेने आणि पंच तीच खून दाखवत आहेत आमच्यापर्यंत. शिवाभाई ती सर इट इज कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि या एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या आहे 22. अजूनही 42 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. रोहित ऑन मार्क डीपमध्ये तुम्ही पाहताय लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग ऑन साईडला हे प्रोटेक्शन आहेत. यावेळेस पहा लाईन खराब. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. थोडीशी दुखापत जाणवते रोहित पाटीलला. रोहित मात्रेला माफ करा. आणि प्रीतम रानकर साठी इथे सुवर्ण संधी आलेली आहे. प्रीतम रानकरनं जर षटकारांची हॅट्रिक मारली चौकारांची जरी हॅट्रिक मारली तरी जे घनसोलीचे आहेत केपी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एक ऑपॉर्च्युनिटी या मॅचमध्ये तयार झालेली आहे खास करून प्रीतम रानकर जो घनसोली गावचा खेळाडू आहे रानकर अडीतला आणि त्याने जर या मॅचमध्ये चौकारांची हॅट्रिक मारली किंबहुना षटकारांची हॅट्रिक या मॅचमध्ये ठोकली तर घनसोली गावचे केपी आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. थोडीशी इंजुरी आहे रोहित मात्रेला त्यामुळे खेळ मात्र मैदानामध्ये ब्रेक झालाय थांबलाय. पंच पहा क्रीडांगणामध्ये थोडीशी चर्चासत्र सुरू आहे. शशी साटमसर स्क्वेअर लेगला आणि शिवराम वैती मॅन फ्रॉम मुलुंड नवकर यांची चर्चा झालेली आहे कारण त्यांना पण माहिती आहे की 25 मिनिटांमध्ये
तुम्हाला हा डाव कंप्लीट करायचा आहे, कारण या अग्रिकुली प्रीमियर लीगचा जो नियम क्रमांक 3 आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक डावाची 5 षटकं ही 25 मिनिटाच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे, अन्यथा 25 मिनिटानंतर आंतरराष्ट्रीय नियमानुसार सुरू असलेले षटक वगळता उर्वरित षटकांसाठी 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 क्षेत्ररक्षक उभे करणं बंधनकारक असेल. हा नियम तुम्ही लक्षात घ्या, सातत्यानं 3 दिवस हा नियम तुमच्या डोक्यात घाला. सामन्याला होते सुरुवात, पुन्हा एकदा वेलकम बॅक. अग्रिकुली प्रीमियर लीग 2022 तुम्ही पाहताय, यावेळेस पहा खूप चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक केलाय रितेश मात्रेनं बॅकवर्ड पॉईंटवरून, डीप बॅकवर्ड पॉईंटवरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपर्यंत, तोपर्यंत एकच रन मिळते रितेशला आणि या एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे 24. 64 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. राजराईस गोटोली विरुद्ध वैभव प्रतिष्ठान बोनकोडे, आजच्या दिवसातली दुसऱ्या क्रमांकाची मॅच आपण पाहतोय. यावेळेस पहा पुन्हा एकदा फिरवलाय, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता प्रीतम रानकरचा आणि पडल्यानंतर सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय रोहित मात्रे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15. यावेळेस पहा हेलिकॉप्टर पद्धतीनं स्ट्रोक केला अलॉंग द कार्पेट, चेंडू चालला लॉंग ऑफला, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विश्वास घरत, चेंडू फील्ड करतो तोपर्यंत एक रन. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजूनही 39 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल 39 धावा, रितेश मात्रे 3 चौकारांच्या मदतीनं चांगली बॅटिंग मध्ये टच मध्ये आहे. रोहित मात्रे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रितेश साठी. यावेळेस पहा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला निर्जन स्थळी बॉल पडलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे थ्रो करतोय, तोपर्यंत एक रन कंप्लीट झाली आणि या एका रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहताय 26 धावा. एक गडी बाद 26, 9 लाईफ लाईन आहेत वैभव प्रतिष्ठान बोनकोड या टीमकडे. आता करायच्या आहेत 38 धावा, 13 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल या षटकातला रोहित मात्रे ऑन मार्क प्रीतमसाठी, फुलटॉस बॉल इथे मिड विकेटला फटका फसला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, खूप चांगला झेल राहुल मात्रेने टिपला आणि फलंदाज होईल बाद. प्रीतम रानकर बॅक टू पॅव्हिलियन इन फलंदाज बाद. मीटिंग घेऊ नका, कारण या इनिंगचा 11-41 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. आता घडेलाची काटे आपल्याला सांगतात की 12:01 झालेला आहे, लक्षात घ्या. राजराईस गोटोली तुम्ही वेळ जास्त घेता प्लीज. दुसरा धडका इथे लागलेला आहे, प्रीतम रानकर फक्त 2 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिला आणि तो झेलचीच्या स्वरूपामध्ये तिथे बाद झाला. 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 26 रन. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 38 धावा. चला 11:41 तुमचा खेळ सुरू झाला होता आणि 12:08 आतमध्ये तुमचा 5वा षटक सुरू होणं गरजेचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 2 मिनिटं आम्ही समजू शकतो तो इंजुरीसाठी गेली, रोहित मात्रेला थोडीशी दुखापत होती. आता बॉलिंग ट्रॅकवरती सुशील आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये,
पहिलाच बॉल शफल होऊन ऑन साइडला खूप चांगला फटका इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रितेशच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती रन झालेले आहेत 30. आहेत 30 आता करायचे आहेत 11 बॉल मध्ये 34. सामना रोम हर्षक होईल यात तिळ मात्र शंका नाहीये. सुशील और मार्क यावेळेस बा वाईड यॉर्कर पुन्हा एकदा शपल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउट ची संधी आहे आणि फलंदाजाला जावं लागेल. रितेश गॉन रनआउट ची शिकार मात्र ठरवून तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसरा धक्का वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमला. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय आशिष रानकर इन ॲट नंबर 5 मध्ये पाचव्या क्रमांकावरती आलाय. दहा बॉल 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग ला तुम्ही पाहताय विक्की मुंबईकर. टेनिस क्रिकेट विश्वातला एक जिनियन ऑलराउंडर. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटची कट लागली आणि शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगला झेल. एक महत्वपूर्ण विकेट फटकावली राज रॉयल्स गोठवली टीमनं. खास करून मी सुशीलचं कौतुक करेन. फलंदाज होईल बाद विक्की मुंबईकर तंबूच्या आश्रयाला परतलाय. विनीत दलवीनं खूप चांगला झेल टिपलाय आणि चौथा धक्का इथे दिलाय सुशीलनं वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता इंटर होतोय विघ्नेश पाटील मॅन फ्रॉम बोनकोडे. आता 9 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. आता सामना लांब चाललाय मी म्हणेन असं म्हणायला काही हरकत नाही. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीम कडून खूप चांगली बॉलिंग. सुशीलची पहा पडल्यानंतर अगदी स्विंग केला बॉल. कटर बॉल टाकलाय पडल्यानंतर थोडासा वळण घेतलं बाहेरच्या दिशेनं बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. जसं डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढेल तशी मॅच सुद्धा खूप लांब जाईल वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमकडून. या वेळेस पास लॉग हिटिंग खूप चांगला फटका परंतु डीप मध्ये स्वराज मात्रे त्याच्याकडून चूक होणार नाहीये. विघ्नेश मडवे माफ करा विघ्नेश पाटील शून्यावरती बाद. आणखीन एक धक्का बोनकोडे टीमला.
विकेट प्रस्थापित केलं. वाह, आता 6 बॉल 34 धावांची गरज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. भावेश कोहली ऑन मार्क, शेवटचं डेथ ओव्हर मध्ये स्पेशलिस्ट आहे भावेश कोहली. स्ट्रायकिंग इनला आशिष रानकर आहे, त्याला अजून एक खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 34 करायचे आहेत या मॅच मध्ये. पहिलाच बॉल पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच सांगतात येस हा खराब चेंडू आहे, इट्स कॉल व्हाइट बॉल, परत टाकावा लागेल हा बॉल भावेश कोहलीला. आता करायचे आहे 6 बॉल मध्ये 33 धावा, 6 बॉल 33 धावा अशी इक्वेशन आहे या मॅच मध्ये. या वेळेस पास समोर खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर, परंतु रन मात्र मिळणार नाही आहे. सेकंड थर्ड मॅच मध्ये तुम्ही पाहताय श्रीदत्त फायटर्स सानपाडे विरुद्ध जय मल्हार फायटर्स अग्रोली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अग्रोली टीम. जशी ही मॅच संपेल तसा तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे, लक्षात घ्या अग्रोली, आणि तुमचे 12th मॅन इथे पाठवायचे आहेत. यावेळेस पा आणखीन एक चांगला बॉल होता, परंतु पहा बॅटला कुठेतरी ब्रेक झाला बॉल, आणि बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, परंतु उशीर झालाय मी म्हणेन. आता करायचे आहेत येणारे 3 बॉल 3 बॉल मध्ये करायचे आहेत 29. माफ करा, 4 चेंडू बाकी आहेत, 4 बॉल आणि 29 रनची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस पा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॅकची कट लागल्यानंतर बॉल चालला मिडन वरून लॉंग ऑनला, एकच मिळेल आणि या 1 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 36-64 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये. सुरुवात चांगली केली होती ज्यावेळेस रितेश मात्र खेळत होता सलामीला, परंतु त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमचा या मॅच मध्ये असरदार ठरला नाहीये. खास करून मी राज रॉयल्स गोठवली टीमच्या गोलंदाजांचं कौतुक करेन, एक सोडला तर सगळे गोलंदाज असरदार ठरले. सुराज मात्रे असतील, रोहित असेल, त्यानंतर सुशील आणि भावेश. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला, एक टप्पा घेत फ्लाय होतो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती रन झालेले आहेत 40. आता चेंडू आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये आता करायचे आहेत 24. चला जय मल्हार फायटर्स अग्रोली टॉस जिंकलाय, तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, हा बॉल झाल्यानंतर लगेच मैदानामध्ये उतरायचा आहे. यावेळेस पा बिग हिट बॉल आवेत आहे डाऊन दी बॉल, शतरक्षक स्वराज मात्रे खूप चांगला झेल टिपला फलंदाज, आणखीन एक बाद होईल आणि हा सामना मात्र जिंकलाय 23 धावांच्या फरकानं. राज रॉयल्स गोठवली राज केलं या मॅच वरती गोठवली टीमनं, वेल प्लेड बॉईज, अभिनंदन गोठवली टीमचं. आणि हरणाऱ्या टीमला पुढच्या मॅच साठी आमच्या कॉम्बॉक्स मधून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर ठरलाय. चला या मॅचचा सामनावीर आम्ही डिक्लेअर करतोय, ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली, बॉटम एंडचा खूप चांगला वापर केला आणि तोच ठरला या मॅचचा सामनावीर. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये राज रॉयल्स गोठवली टीमचा, जो सरसोळे गावचा आहे दीपक वैती हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर 12वे प्लेअर इथे आलेले नाहीत, लक्षात घ्या. चेंडू पडण्याच्या अगोदर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये तुमचे 12वे प्लेअर अपेक्षित आहेत, लक्षात घ्या. अग्रोली आणि श्रीदत्त सानपाडा